अरे भाग अरे भाग जल्दी 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 कम ऑन कम ऑन फास्ट अरे दूसरा ले अरे सेकंड सेकंड कम ऑन यस फोर रमेश ओ रमेश काकू एवढे कसले विचारत गुंतून गेला होतात तुम्हाला माहिती आहे काकू शंतूनाशिवाय मी दुसरा कुठलाच विचार कधी करत नाही शंतून माझं सर्वस्व आहे माझा प्राण आहे तो सुखी कसा होईल याचाच मी विचार करत असतो मला पूर्ण कल्पना आहे रमेशाची शंतनूला आईचा सहवास कधी मिळालाच नाही आईचं प्रेम असं कधी त्याला लाभलंच नाही रश्मी आली होती शंतनूला घरी घेऊन जाण्याच्या गोष्टी करत होती पण त्यावेळेस मी तिला रागाच्या भरात नाही म्हणून सांगितलं पण नंतर विचार केला असं लक्षात आलं की मी शंतनूवर अन्याय करतोय मी त्याला आईच्या प्रेमाच्या सुखापासून का वंचित करावं नाही म्हणजे मला तिच्याबद्दल काही सहानुभूती नाही प्रेम सुद्धा नाहीये तिला आपल्या मुलाचा सहवास लाभावा असं सुद्धा मला वाटत नाही पण तरी सुद्धा असं विचार केला लक्षात आलं की मी तिची आई होण्याचा किती प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्याची आई होऊ शकत नाही म्हणून असं विचारलं की काय हरकत आहे एखाद दुसऱ्या दिवशी शंतनूला रश्मीकडे पाठवायला रमेश फार चांगला निर्णय घेतला तुम्ही पण समजा तिने शंतनूला सांगितलं की ती त्याची आई आहे तर शंतनू त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही रमेश खात्री आहे मला मला सुद्धा असंच वाटत रमेश काय म्हणते माझा रिपोर्ट डॉक्टर रिपोर्ट चांगला नाहीये गुप्ते काय झालंय तुम्हाला घशाचा कॅन्सर झालाय दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार त्याच तेल कापसाची वात दिवा दिवा जळू दे सारी रात देवा तुझे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या बाबांच्या पाठीशी सदैव असू दे तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला तुम्हाला घशाचा कॅन्सर झाला बाबा आता तुम्हाला कसं वाटतंय तू जवळ असलास ना की खूप बरं वाटतं हो बाबा मग मी तुमच्यापासून कधी दूर नाही राहणार किती निरागस आहेस रे तू पण एक गोष्ट लक्षात ठेव हे जग तुझ्या इतकं निरागस नाहीये बाबा पाणी आणतो ठीक आहे बाबा 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 नाही नाही बेटा नाही रडायचं नाही हे बघ रडायचं नाही या जगामध्ये अनेक टक्के डोंबे खायचे असतात पण काय भरायचं नाही रडायचं नाही हसायचं खूप गुणेश रे खूप गुणेश मी स्वाईट आहे खूप मीच नाही बाबा तुम्ही खूप खूप चांगले आहात मग मी तुला टेडी बेअर कुठे आणून दिलाय
मग तुम्ही आणा ना आणे तू मावशीकडून परत आलास ना की आणून जाईन चालेल